मी मधुरा कार्यक्रमात आपण रोज विविध विषयांवर चर्चा करून तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण चर्चा करणार आहोत ती मेंदूचे आजार व थे थे स्टेमसेल थेरपी या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले अस्थिशल्य विषयावर डॉक्टर अनंत बागुल विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर बागुल यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार डॉक्टर नमस्कार डॉक्टर अनंत बागुल यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर बागुल हे पुण्यातील नामवंत अस्थिशल्य विशारद आहेत सध्या ते चैतन्य हॉस्पिटल आणि स्टेमसेल संस्था पुणे आणि युनिव्हर्सल हॉस्पिटल इथे आपली सेवा बजावतात भारताबरोबरच विदेशातही त्यांची ख्याती पसरली आहे आणि दोन हजार तीनपासून त्यांनी पुण्यात स्टेमसेल थेरपीला सुरुवात केली आहे अनेकांना ह्यामुळे जीवनदानही मिळालं आहे अनेक दुर्धर आजारांवरती ही उपचार पद्धती काम करते मेंदूचा पक्षाघात असो मतिमंदत्व असो मधुमेह असो इत्यादींवरती ही स्टेमसेल थेरपी उपयुक्त ठरत आहे डॉक्टर बागल यांच्याकडे अनेक परदेशी नागरिकांनी येऊन ट्रीटमेंटही घेतली आहे जवळपास रुग्णांवरती माध्यमातून डॉक्टर बागुल यांनी उपचार केले आहेत त्यांनी आंतरराष्ट्रीय परिषदेतही आपला सहभाग नोंदवलाय तसंच ते व्याख्यानं देखील देत असतात डॉक्टर बागुल यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना प्रेस्टिज लाईफ टाईम मेंबरशिप फॉर लिझारो सर्जरीसह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले चला तर मग आपण ह्या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया डॉक्टर बागुल यांच्याकडून पुन्हा एकदा स्वागत हे नेमकं काय आहे त्याविषयी काय मार्गदर्शन करा स्टेमसेल म्हणजे मूळ पेशी की ज्या पेशींपासून वेगवेगळ्या अवयांची वेगवेगळ्या पेशींची निर्मिती होती म्हणजे मेंदूच्या में पेशी हृदयाच्या पेशी किंवा मसल फायबर किंवा किंवा पँकिराच्या पेशी <coughs> ज्यांनी तयार होतात त्या म्हणतात त्याला म्हणतात मूळ पेशी झाडाचं जसं बी असं जसं असतं ज्याच्यामध्ये पाणी फांदे फांद्या वगैरे फुलवायची क्षमता असते तशीच मूळ पेशीमध्ये क्षमता असते म्हणजे ह्या मूळ पेशीपासूनच इतर तर पेशी तयार होतात असं म्हणायचं अर्थातच ही स्टेमसेल थेरपी ही जी संकल्पना आहे हुँ. ती नेमकी कधीपासून सुरू झाली आणि कशी सुरू झाली ची संकल्पना सांगता वीस ते तीस वर्षापासून सुरू झाली शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेमसेल असतात आम्ही आम्ही विविध आजाराचे इलाज करताना वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेमसेलचा उपयोग करतो जसं एम्ब्रियॉनिक सेल, त्यानंतर कॉट टिश्यू स्टेम सेल बोन मॅरो स्टेम सेल आर्टिफिशियल स्टेम सेल अशा बऱ्याच स्टेम सेलचा उपयोग करून आपण वेगवेगळ्या वे आजाराचे वे वेगवेगळे आजार दूर, दूर करतो आपण बरोबर आणि मला वाटतं ह्या मूळ पेशी ज्या आहेत त्या अनेक दुर्धर आजारांवरती खूप चांगलं काम करतात आणि जे दुर्धर आजार आहेत ते मला वाटतं की पुढे जाऊन नाहीसेच होतात अर्थातच आपण ह्या उपचार पद्धतींविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचे मूळ पेशींचे उपचार करताना नेमकं काय केलं केले ही उपचार पद्धती कशी आहे मूळ पेशी उपचार कर मूळ मूळ पेशींची वेगवेगळ्या आजारामध्ये उपयुक्तता येते थोडक्यात सांगायचं म्हणजे तर सेरिब्रल पाल्सी मतिमंदत्व ऑटिझम मस्क्युलर डिस्ट्रॉफी अर्धांगवायू मधुमेह किडनीजचे आजार किडनीज ब्लॉक होणं निकामी होणं लिव्हर्स रॉसिस रक्ताचा कर्करोग अशा बऱ्याच आजार आहेत ज्याच्यामध्ये स्टेन्सिलची उपयुक्त सिद्ध झालेली आहे बरं बरं पण मग जेव्हा मूळ पेशी उपचार पद्धती करायची गरज भासते खास करून मध्ये तेव्हा हा साठा मूळ पेशींचा कुठे असतो मूळ पेशी आपल्या शरीरामध्ये बऱ्याच ठिकाणी साठवली असतात बर बोन मॅरो किंवा टिश्यू फॅट ज्याला आपण म्हणतो अशा ठिकाणी मूळ पेशींचा खूप मोठा साठा अजूनही आपल्या शरीरामध्ये असतो त्याचा आपण योग्य आपण वापर केला त्याचं पृथ्वीकरण केलं ऍक्टिवेशन केलं आणि वापर केला तर त्याचा आपल्याला अगदी सहजपणे उपयोग करता येतो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की स्टेमसेल आपण कशा आपण शरीराबाहेर वापरतो आता बघत असालच एका एका सुईद्वारा कमरेच्या हाडातून आपण हे सेल बाहेर काढतो एकदा स्टेम स्टेमसेल बोन व्हायर आपण बाहेर घेतला की मग त्याचं पृथ्वीकरण करायचं वेगळं करायचं प्युरिफाय करायचे ऍक्टिव्हेट करायचे आणि असं ऍक्टिव्हेट केल्यानंतर मग जो स्टेम सेल जे प्युरिफाईड आपल्या हातामध्ये येतात त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी इंजेक्शन द्वारा आपण सप्लाय करायचं एकदा का द्वारे आपण तिथे आपण पोहोचवले की मग ते स्टेमसेल आपलं काम सुरू करतात आणि मग आपल्याला आजारावर मात करता येते बरोबर पण आता अनेकदा असं होतं की अनेक दुर्धर असे आजार आहेत मग मेंदूचे असेल सेरेबर पाल्सी असेल किंवा ब्रेन डॅमेज होतं ब्रेन स्ट्रोक येतो ह्या सगळ्यावरती जेव्हा आपण जर स्टेमसेल्सच्या माध्यमातून उपचार करतो तर साधारण किती कालावधी लागतो बरं व्हायला बर होण्या कसा तीन ते सहा महिन्याचा कालावधी लागतो मी तुम्हाला थोडक्यात एक्झाम्पल देतोय आता आपण एक छोटस एनिमेशन बघू आपण की स्टेम सेल कसं काम करतो आपण बघ असाल की ह्या माणसाला मेंदूचा पक्षाघात झालेला आहे आणि ब्रेन डॅमेज झालेल्या अशा माणसामध्ये आपण स्टेमसेलचे इंजेक्शन जर आपण दिले तर हे स्टेमसेलचे स्टेमसेल्स खराब झालेल्या ठिकाणी आकर्षित होऊन तिथे ते त्याचं रोपण होतं तिथे रुजतात त्या एकदा का ते रुजलं की मग त्याचं में मेंदूच्या पेशीमध्ये रूपांतर होतं एकमेकांशी त्याचं सिनेप्टिक कनेक्शन होतात बरोबर आणि एकदा का हे ऍक्टिव्ह सेल झालेत किंवा हळूहळू मेंदूचे दोष जो आहे तो आपल्याला संपूर्णतः नाहीसा करता येतो हे आपण याच्यात आपण बघित असालच या एनिमेशन मध्ये कि ते स्ट्रेमसेल कसं काम करत बरोबर बरोबर म्हणजे अशा पद्धतीने आपण ही उपचार पद्धती अवलंबली की नक्कीच तो रुग्ण बरा होऊ शकतो ह्या सगळ्या दुर्धर आजारांमधनं अनेक असे उपचार तुम्ही केलेले आहेत जवळपास तीन हजार चारशेपेक्षा जास्त रुग्णांवरती तुम्ही उपचार केलेत मला खरं तर जाणून घ्यायचं आहे नेमकं कशा पद्धतीने उपचार पद्धती चालते आणि काही असे तुमच्याकडे व्हिडिओज आहेत का की आपण ते सेमसेल उपचारांनी बरे झालेत आणि त्याविषयी काय सांगाल आपण वेगवेगळ्या आजाराच्या निगडीत माहिती घेऊ सर्व पाल्सी भारतामध्ये खूप कॉमन आहे मेंदूला जर आघात पोचला किंवा ऑक्सिजनचा पुरवठा झाला था। नाही hmm. तर मेंदूचा पक्षाघात येतो hmm. अशा पेशंटमध्ये चालता फिरता येणं अशक्य असतं वाकडे येतो hmm. आणि इतकंच नव्हे तर मानसिकदृष्ट्या देखील त्याचं पेशंट खराब झाला असतो अशामध्ये आपण स्टेमसिलचा आणि ऑपरेशनचा योग्य वापर केला आपण बघत असालच की मेंदूमधले दोष आपल्याला संपूर्णत घालवता येतात आणि त्याला पूर्व पूर्वाविषयी मिळता येतं मी आणखी एक छोटासा व्हिडिओ दाखवतोय की मेंदूच्या आजाराचे पेशंट कसे कसे रिकर होऊ शकतात आपण बघत असालच मेंदूचा पक्षाघात झाल्यामुळे ह्या मुलाला चालता फिरता येत नाहीये पण स्टेमसिल दिल्यानंतर हळूहळू त्याच्यामध्ये सुधारणा दिसून येते आणि मग नियंत्रण वाढतं आणि मग रुग्ण जवळजवळ चांगलं नॉर्मल लाईफ जगा आहे मी तुम्हाला पन... आणखी एक एक्झाम्पल देतोय मेंदू मध्ये समजा जर काही दुखापत झाली असेल आता ह्या मुलीला गियाबारी सिंड्रोम नावाचा आजार झाला होता तिला व्हेंटिलेटर होता हातापायी ताकद संपूर्णपणे गेली होती श्वासाची ताकद गेली होती पण स्टेमसिल दिल्यानंतर तिचा आपल्याला ट्रॅकेस्टमी काढता आली व्हेंटिलेटर काढता आला इतकंच नाही तर हातापायची हालचाल तिची हळूहळू परत आली आलीच व्हायला लागली चार महिन्यानंतर ती जवळजवळ सामान्य जीवन जगायला लागलं आपण चार महिन्यानंतर हे व्हिडिओ आहे बरोबर म्हणजे थोडक्यात ही उपचार पद्धती केल्यानंतर असा ट्रिमेंडस बदल आपल्या पेशंटमध्ये बघायला मिळतो आणि खरोखर हे एक मिरॅकलच असं म्हणायला हरकत नाही मूळ पेशी पण जेव्हा स्टेम सेल जेव्हा आपण आपल्या शरीरातनंच काढून शरीरातच आपल्याला आजार असल्यामुळे त्याच्यातच आपल्याला हे करायचं आहे इनबिल्ड करायचं तर अशा पद्धतीने नेमकी ही उपचार पद्धती कशी केली जाते आणि त्याचबरोबर तुम्ही मगाशी म्हणालात काही प्रकार आहेत का या स्टेमसेल्सचे सगळ्यात सगळ्यात साधारण सोपा म्हणजे ऑटोलॉगस स्टेमसिल म्हणजे अस्थिमग किंवा ज्याला आपण बोन मॅरो म्हणतो ते आपण इंजेक्शन द्वारा आपण काढतो आपण आधी बघितलेलं आहेच त्याचा आपण पृथककरण करतो सेल प्युरीफाय करतो आणि त्याचा योग्य वापर करून आपल्याला हे करता येतं आणि वेगवेगळे आजार ज्याला समजले जातात थोडक्यामध्ये त्याच्यामध्ये देखील हातपाय संपूर्णपणे पंग होतात अशा रिंगणांमध्ये समजा आपण आपण योग्य वापर केला आपण बघत असालच आमच्याकडे पन्नास वर्षाचे गृहस्थ आले होते साधारणतः दोन वर्षापूर्वी त्यांना पाण्याला आघात होऊन त्यांच्या हातापायाची ताकद कमी झाली होती यांना आपण स्टेमसेलचा वापर केला आणि हळूहळू हातापाय ताकद परत आली हा पूर्ववत आयुष्य जगायला लागला बर म्हणजे ह्याने इतका फरक त्यांच्यामध्ये पडलेला आहे आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्रा आमचा खास कार्यक्रम हितगुज आपलं पुन्हा एकदा स्वागत मेंदूचे आजार आणि स्टेम थेरपी बद्दल आज आपण चर्चा माझ्या सोबत आहे डॉक्टर अनंत बागुल आपण पुन्हा एकदा चर्चेकडे डॉक्टर जाण्यापूर्वी आपण मस्क्युलर इतर काही जे आजार आहेत दुर्धर असे आजार आहेत त्याबद्दल चर्चा केली होती सेरेबल पालसीबद्दल पण बोललो होतो अर्धांगवायू विषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय ह्या आजारावरती पण आपण स्टेम सेल थेरपीने उपचार करू शकतो का आणि त्याविषयी काय सांगा अर्धांग अर्धांगवायू हा अतिशय महत्वाचा आजार आहे खूप कॉमन आहे आणि मेंदूच्या में रक्त पुरवठ्यामध्ये जर काही बिघाड झाला किंवा रक्तस्राव झाला किंवा ब्लॉक झालं तर अर्धांग वायू होऊ शकतो अशामध्ये मेंदूच्या पेशींना कायमची दुखापत होते हुँ. अशा अशा वेळेस देखील आपण जर 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 आपण वापर केला तर नवीन मेंदूच्या पेशी आपल्याला तयार करता येतात आणि मग चालण्या फिरण्यामध्ये नियंत्रण आणि ताकद याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच सुधारणा दिसून येतात आपण बघत असालच सहा महिन्यानंतर हातापायाची हालचाल हातापायाची ताकद त्याचं नियंत्रण चालण्याची क्षमता यामध्ये आपल्याला बराच फरक दिसून येतो बरोबर म्हणजे इतका फरक इथे बघायला मिळाला ह्या पेशंटमध्ये त्याचबरोबर मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा देखील एक मोठा आजार आहे त्याविषयी काय सांगा मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा अतिशय कठीण आजार आहे मस्कर डिस्टर्वेज झाली असेल तर हा असले रुग्ण पंधरा किंवा वीस वर्षाच्या पूर्वी त्याच्यापेक्षा जास्त जगत नाहीत कारण स्नायूंची पडझड होते अशा स्नायूंची पडझड आपला जर रोखायची असेल तर आपल्याला हेटोरोजेनिक स्टेन्सिलचा आपण वापर करायचा नवीन पेशी आपल्याला स्नायूंचा तयार करता येतात आजार हा संपूर्णपणे आपल्याला बंद करता येतो आणि हळूहळू त्याची ताकद वाढवता येतो मी एक छोटस एक उदाहरण देतो एक एक हा रुग्ण आपण बघत असालच याच्यामध्ये मस्कुलर डिस्टर्बमुळे हातापायाची ताकद खूप कमी झाली होती त्या चालता येणं अशक्य होतं याला म्हणतात व्हीलचेअर बाउंड पेशंट अशा पेशंट मध्ये आपण हळूहळू वापर जर केला तर मग स्नायूंची पडझड आपल्याला थांबवता येते आणि मग आपण बघत असालच की हा इंडिपेंडेंट मुलगा चालायला लागलेला आहे इतकं स्नायंचे आयुष्य देखील वाढलेलं आहे तर पंधरा ऐवजी ते पंचवीस तीस वर्ष वगैरे त्यांचं देखील आयुष्य आपल्याला वाढवत आहे आपल्याला आणखी एक तुम्हाला दाखवतो आता हा जे पंजाबचा हा रुग्ण आहे त्याला चालता फिरता येणं अगदी अशक्य आहे आपण वापर केला तर डिस्ट्रॉफिनची निर्मिती जी यांच्यामध्ये थांबली असते ते परत करता येते आणि परत सुरू केल्यामुळे आजार थांबतो आणि क्षमतेमध्ये प्रचंड दिसत ऑटिझम हा देखील असाच एक विचित्र आजार आहे आणि लहान मुलांमध्ये हा स्पेशली जेव्हा दिसतो तेव्हा ताबडतोब आपण हे स्टेमसेल थेरपीने उपचार करणं आवश्यक आहे का आपण उपचार केले तर निश्चितपणे मेंदूच्या ज्या पेशी ज्या खराब झालेल्या आहेत त्या आपल्या परत उद्दीपित करता येतात आणि मग उद्दीपित केल्यानंतर मग त्यांचं मेटाबोलिक ऍक्टिव्हिटी जर वाढली किंवा मग ऑटिझमची लक्षणं झपाट्या आपल्याला कमी करता येतात हे काही काही आर्टिकल्स आहेत मतिमंदत्व देखील असंच आहे मेंदूच्या आजारामुळे समजा मतीमध आलं असेल तर स्टेमसिल त्याच्यामध्ये चांगला फरक पडतो मधुमेहासाठी देखील स्टेमसेल उपयुक्त आहे हा एक्झॅक्टली exactly. मधुमेहा मध्ये देखील स्टेमसेलचा आपल्याला खूप चांगला वापर करता येतो यकृत ये स्वादुपिंडातल्या ज्या पेशी ज्या खराब झालेल्या आहेत त्या आपण एन्जिओग्राफीद्वारा आपण तिथे स्टेम सेल तर दिलेत तर अशामध्ये अशा पेशंटमध्ये इन्सुलिनचं सिक्रेशन परत आपल्याला वाढवता येतो स्टेम नंतर इन्सुलिनची रिक्वायरमेंट पेशंटमध्ये खूप कमी होते इतकंच नाही इन्सुलिनचे कॉम्प्लिकेशन आपल्याला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रिव्हेंट करता येतात एकच नाही तर एम्प्युटेशन जर असेल जर आपल्याला वेळ येत येणार असेल तर आपल्याला जे पाय कापण हे ऑपरेशन देखील आपल्याला टाळता येतं किडनीचे जे ब्लॉकेज आहेत ते देखील आपल्याला टाळता येतं बरोबर आपण बघित असालच की जर न भरणा जखमा जे डायबिटीस मध्ये आहेत अशा मध्ये देखील खूप चांगल्या पद्धतीने हिलिंग त्याचं होऊ शकत बरोबर बरोबर आणि अर्थातच मधुमेह झाल्यानंतर अनेक पेशंटला काही कालावधीनंतर आपण बघितलं तर किडनीचे आजार उद्भवतात आणि नंतर डायलिसिस वरती जावं लागतं तर अशा पेशंटसाठी त्या स्टेमसेल उपचार पद्धती खूपच उपयुक्त ठरू शकते का अगदी बरोबर आहे किडनीज मध्ये किडनी खराब जर झाल्या किडनी फेल्युअर जर झालं त्याचं एक मुख्य कारण असतं की ग्लोमर मेमरेन हे फिल्ट्रेशन मेमरेन जे आहे शरीरातलं ते जर खराब झालं एन्जिओपॅथीमुळे तर मग ग्लोबल मेमोरीब काम करत नाहीये आहे लघवी याची संपूर्ण थांबते युरिया आणि क्रियाटिनिन हे देखील खूप प्रमाण पण स्टेमसेलचा आपण वापर केला एन्जिओग्रफीद्वारा जर आपण स्टेमसेल मध्ये दिल्यात त्याची पुनर्जीवन होतं नवीन पैसे तयार होतात युरिया आणि क्रिएटिन सिक्रिशन्स आणि वॉटर सिक्रिशन परत सुरू होतं आणि डायलिसिस किंवा ट्रान्सप्लांटेशनची आपल्याला आपल्याला टाळता येतं बरोबर आपण एक अजून एक छोटासा ब्रेक घ्या आणि स्टेमसेल थेरपी बद्दल अजून तुमच्याकडनं जाणून घ्यायचे पण एका ब्रेक नंतर तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पहात्र आमचा खास कार्यक्रम हितगुज ना एक नंतर मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मेंदूचे आजार आणि स्टेम सेल थेरपी बद्दल आज आपण चर्चा करतोय आपल्या सोबत आहे डॉक्टर अनंत बागुल आपण पुन्हा एकदा चर्चेकडे बन आहोत डॉक्टर तुम्ही आता मधुमेहाविषयी सांगितलं मात्र डेंट्रायटिक जे आहे सेल ते म्हणजे नेमकं का काय आहे त्याविषयी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे डेंड्रायटिक जा। सेल हे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये वापरतात बरं कॅन्सरच्या पेशी जेव्हा वाढायला लागतात त्याच्यावरचे अँटीजेन्स डिटेक्ट करून डॅन्ड्रायटिक सेल आपण जर तयार केल्यात तर त्या डॅन्ड्रायटिक सेलचा वापर करून आपल्याला कॅन्सरवर आटो आटोका यश मिळतं स्टेम सेल ह्या अशा सेल की ज्या फक्त कॅन्सर सेल आयडेंटिफाय करतात अटॅक करतात आणि फक्त कॅन्सरचे सेल खराब नष्ट करतात यामध्ये नॉर्मल सेल किंवा सामान्य पेशींवर कसलाही दुष्परिणाम होत नाही किमोथेरपीमध्ये काय होतं की कॅन्सर सेल आणि इतर पेशी या सगळ्यांवर त्याचं विनाश होतो बरो बरोबर आहे पण स्टेम सेन्सचा आपण वापर केला तर सामान्य पेशीमध्ये कसलाही प्रकारचा डिस्ट्रक्शन होत नाही किंवा खराबी होत नाही त्यामुळे किमनोथेरपीचे दुष्परिणाम आपल्याला डेंड्रॅटिक स्टेम द्वारा आप आपल्याला अगदी टाळता येतात बरोबर ही खूप मोठी उत्क्रांती आए, बर, बर, बर। बर, बर। आहे असं म्हटलं तर म्हणजे आता किमोथेरेपीचे संपूर्ण दोष आपल्याला द्वारे बरोबर पण मग हे डेंड्रायटिक सेल्स जे आहेत ते नेमके आपण बोन मॅरो मधूनच घेतो का तयार करावे लागतात स्टेम सेल्स जे आहेत ते आपण पेशंटच्या रक्तामधूनच आपण घेतो आणि मग कॅन्सरच्या पेशी आणि रक्तातले डॅन्ड्रायटिक सेल यांचं एकत्र इन्क्युबेशन केलं रिट्रेनिंग केलं की जेणेकरून कॅन्सरच्या पेशी कशा ओळखाव्या असं आपण सेलला प्रशिक्षण देतो आणि मग ह्या स्टॅन्ड्रिक सेल वाढवल्या की मग ते कॅन्सरच्या विरुद्ध लढण्याचे काम करतात वा, वा। इतका आता ऍडव्हान्स झालेला आहे त्याचबरोबर लिव्हर साठी देखील आपण बघितलं तर स्टेमसेल्स खूप उपयुक्त ट्रीटमेंट आहे त्याविषयी काय लिव्हर सेल्स मी कित्येक वेळेस लिव्हर ट्रान्सप्लांटेशन करावं लागतं तर हे जर ट्रान्सप्लांटेशन टाळायचं असेल तर द्वारे आपल्याला सामान्य हेल्दी स्टेमसिलची हेल्दी लिव्हर सेलची निर्मिती आपल्याला करता येते आणि मग स्टेमसिल्ड इम ट्रान्सप्लांटेशन इम्प्लांटेशन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टाळता येतात याच्यामध्ये हिपॅटिक आर्टरीमध्ये आपण स्टेमसिल स्पेसिफिकली इंजेक्ट करतो आणि लिव्हर सिरोसिस लिव्हर फंक्शन्स यावर सुधारणा दिसून येते इतर कुठल्या कुठल्या आजारांमध्ये फायदा होतो त्याविषयी काय बऱ्याच एकूण आजारावर मात करता येते थोडक्या सांगायचं डोळ्याचे आजार देखील बघा की जो ऑप्टिक न एट्रोपी आपण ज्याला म्हणतो की जर डोळ्याची न सुकली असेल तरी आपण स्टेमसेलचा आपण वापर जर केला तरी आपल्याला त्याच्यावर आ, मात करता येते नवीन पेशी तयार करतात आणि ज्या जे अंध रुग्ण आहेत त्यांना देखील परत दृष्टी देता वा। म्हणजे डोळ्यांसाठी देखील स्टेम सेल वापर करता येऊ शकतो रेटिना सारख्या आजारांवरती देखील आपण स्टेम सेल वापर करू शकतो का अन्न देवोश पण ते हे, हे जे तंत्र आहे अजूनही आहे काही दिवसांनी करता कारण बऱ्याच असं होतं की रेटिनावरती सगळ्यात जास्त भार येत असतो आणि खास करून मधुमेह पेशंट मध्ये डोळ्यांवरती जास्त त्रास होतो आणि अशा पेशंटच्या रेटिनावरती जास्त त्यांना त्रास होत असल्यामुळे आपल्याला ही ट्रीटमेंट जास्त उपयुक्त ठरू शकते त्याचबरोबर मला अजून तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय ते म्हणजे जेव्हा स्टेमसेल्स थेरपी एखाद्या रुग्णावर करायची असेल तर काही त्याच्या आधी चाचण्या करणं आवश्यक आहेत का आणि त्या कोणत्या आहेत अवश्य स्टेम स्टेम थेरपी करण्याआधी रुग्णाची रक्ताची लघवीची तपासणी करायला लागते आणि रिलेवन स्कॅन जे आहे बर मेंदूचं स्कॅन किंवा किडनीचं स्कॅन सोनोग्राफी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या आपण करतो जेणेकरून आपल्याला हे कळतं की त्या अवयवामध्ये किती दोष आहे किती स्टेमसिलची आपल्याला वापर करावा लागेल आणि किती दिवसामध्ये पेशंटचं रुग्णाचा आजार आपल्याला कव्हर अप करता येईल क्लिअर करता येईल याकरता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या तास तपासण्या करतात आणखी स्टेमसेल बद्दल आणखी सांगायचं की स्टेमसेल हे फक्त इंजेक्शनची पद्धत आहे यामध्ये कुठेही चिरफाड नाहीये टाके नाहीये भूल नाहीये किंवा एक आणि तीन ते पाच मिनिटांमध्ये या सगळं आपल्याला काम करता येतो आणि रुग्ण अगदी हसत येतो आणि परत जातो असं म्हटलं तरी हरकत बरोबर म्हणजे थोडक्यात एक ऑपरेशन सारखी पद्धत नाहीये एका वेगळ्या पद्धतीने खरं तर ही उपचार पद्धती तुम्ही करतात आणि त्याने रुग्ण नक्कीच बरा होतो असाध्य अशा रोगांमधन डॉक्टर वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते मात्र तुम्ही आलात आणि स्टेमसेल्स उपचार पद्धतींविषयी खूप छान माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मनपूरक धन्यवाद 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 तेव्हा हितगोज मध्ये आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा झी चोवीस सास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे